हेलो एवरीवन, ओके, नाउ वी विल स्टार्ट अ न्यू टॉपिक, टू ग्रीडी अल्गोरिदम्स फॉर फाइंडिंग सेट ऑफ जनरेटर्स. ओके, आता काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघून घ्या. दीज अल्गोरिदम्स हेल्प अस टू फाइंड मिनिमम नंबर ऑफ वेक्टर्स हूज स्पॅन इक्वल्स टू द वेक्टर स्पेस वी. ओके, फर्स्ट वन का दिलेला आहे आपल्याला ग्रो अल्गोरिदम दिलेला आहे, आणि सेकंड वन दिलेला आहे श्रिंक अल्गोरिदम. ओके, आता व्हॉट इज मीन बाय ग्रो अल्गोरिदम तो फर्स्ट बघून घेऊया. काय दिलेलं आहे आपल्याला, डेफ ग्रो इन ब्रॅकेट व्ही, व्ही इज इक्वल टू 5 रिपीट्स व्हाईल पॉसिबल. फाइंड वेक्टर व्ही इन द व्ही दॅट इज नॉट अ स्पॅन ऑफ बी बट पुट इन बी. ओके, द अल्गोरिदम स्टॉप्स व्हेन देअर इज अ नो वेक्टर to add, at which time B spans all of the V. Thus, if algorithm stops, it will have found generating set. Okay? आता ह्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला ग्रो हा आपल्याला काय केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. डिफाईन ग्रो इन ब्रॅकेट काय घेतलेला तो आपल्याला मला हॅलो ओके तर आपल्याला जो ग्रो अल्गोरिदम दिलेला आहे, ग्रो अल्गोरिदम मध्ये आपल्याला काय केलेलं, आपल्याला ग्रो हा आपल्याला एक बी आपल्याला काय केलेलं आपण डिफाईन केलेलं आहे. बी इज इक्वल टू आपण काय केलं, 5 मीन्स व्हॉट, 0. ओके, आणि जोपर्यंत आपल्याला तुमच्या बी ह्या सेटमध्ये आपल्याला वेक्टर्स आपल्याला फाउंड होत नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार आहे, तुमचा जो बी स्पॅन आहे तो काय असणार आहे, कंटिन्युअसली जनरेटिंग सेट असणार आहे. पण ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्टी सेट किंवा त्याच्यामध्ये आपल्याला नॉट अ वेक्टर, एनी वेक्टर फाउंड असेल, त्यावेळेला काय असेल तर तो तुमचा अल्गोरिदम काय होणार आहे, तो अल्गोरिदम स्टॉप होणार आहे आणि रिझल्ट विल बी फाउंड ॲज अ जनरेटिंग सेट. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, द अल्गोरिदम स्टॉप्स व्हेन देअर इज अ नो वेक्टर टू ऍड, ऍट विच टाइम बी स्पॅन्स ऑल वी. दस इफ द अल्गोरिदम स्टॉप्स इट विल हॅव टू फाइंड फाउंड अ जनरेटिंग सेट. ओके, नेक्स्ट अल्गोरिदम इज अवर श्रिंक अल्गोरिदम. ओके, श्रिंक अल्गोरिदम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, श्रिंक आपल्याला काय केलंय, डिफाईन केलंय, डिफाईन श्रिंक व्ही. ओके, बी इज इक्वल टू काय सांगितलेलं, सम फायनाईट सेट ऑफ व्ही वेक्टर्स दॅट स्पॅन व्ही रिपीट्स व्हाईल पॉसिबल. फाइंड द वेक्टर व्ही इन बी सच दॅट द स्पॅन ऑफ बी मायनस सेट ऑफ व्ही इज इक्वल टू कॅपिटल व्ही अँड रिमूव्ह व्ही फ्रॉम बी. ओके, द अल्गोरिदम स्टॉप्स वेन देअर इज अ नो वेक्टर हूज रिमूव्हल वुड लीव स्पॅनिंग सेट ॲट एव्हरी पॉईंट ड्युरिंग अल्गोरिदम. वी स्पॅन व्ही सो इट स्पॅन ॲट द एंड. दस अल्गोरिदम सर्टनली फाइंड द जनरेटिंग. ग्रो अँड श्रिंक अल्गोरिदम आर कॉल्ड ॲज अ ग्रीडी अल्गोरिदम बिकॉज इन इच स्टेट द अल्गोरिदम मेक्स चॉईस विदाउट गिविंग दो द फ्युचर. द ग्रो अँड श्रिंक अल्गोरिदम फॉर फाइंडिंग द स्मॉलेस्ट जनरेटिंग सेट फॉर द वेक्टर स्पेस आर रिमार्केबल. दे डू इन द फॅक्ट फाइंड द स्मॉलेस्ट सेट. ओके, पुढचं आपल्याला दिलेलं आहे मॅनिंग मिनिमम स्पॅनिंग फॉरेस्ट अँड जी एफ ऑफ 2. ओके, हा जो आपला पॉईंट आहे तो आपण एक लास्ट याच्यामध्ये बघितलं होतं की हाऊ टू फाइंड युअर जी एफ ऑफ 2 किंवा जी एफ ऑफ 3 आपण जसे सॉरी जी एफ ऑफ 2 आपण फक्त यामध्ये पाहिलेलं आहे. ओके, कन्सिडर द फॉलोइंग ग्राफ हुज वेट असाइंड टू इट्स एजेस. ओके, आता हा आपल्याला ह्या ठिकाणी दोन फिगर्स दिलेले आहेत, त्या फिगरमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, डायग्राम्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये आपल्याला ए बी आणि पी ह्याचं आपल्याला एक सेट असलेली एक डायग्राम दिली आहे. इट हॅविंग 3 एजेस आणि 3 आपल्याला काय दिलेले आहेत, आपल्याला तुमचे एंडिंग व्हर्टायसेस दिलेले आहेत. ओके, आणि सेकंड डायग्राम मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, एम डब्ल्यू जी आणि के ह्याच्या आपल्याला 4 व्हर्टायसेस दिल्या आहेत आणि 5, 3, 4, 8 आणि 6 ह्या काय दिलेल्या आहेत, ह्या एजेस आपल्याला दिलेल्या आहेत. लाईन बिटवीन 2 व्हर्टायसेस इज कॉल्ड एज अ एजेस, राईट? सो दॅट्स वाय ह्या एजेस दिलेल्या आहेत. ओके, वी अंडरस्टँड द अबो ग्राफ ॲज द वॉटर सप्लाय नेटवर्क अमंग द डिफरंट बिल्डिंग ऑफ सोसायटी. द वेट ऑन द एजेस रिप्रेझेंट्स द कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन ऑफ पाइपलाइन. अवर गोल इज टू सेट सॉरी सिलेक्ट अ सेट ऑफ पाइप इन्स्टॉल टू सो एव्हरी पेअर ऑफ एरियाज आर कनेक्टेड इन द अबो ग्राफ.
by the edges which represents pipes and cost is a minimum. We defined few terms of graph theory which will helpful here. ओके फर्स्ट टर्म काय दिलेली आहे आपल्याला तर ग्राफ थिअरी आपल्याला मोस्टली पार्ट झालेला आहे. ओके आता त्यातलंच आपल्याला काय दिलेलं आहे ग्राफ थिअरी मधला एक पार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाथ बघतो. आता व्हॉट इज पाथ होते त्याच्यानंतर सायकल्स होते त्याच्यानंतर एजेस होत्या व्हर्टायसेस होते त्याच्यानंतर तुमचा सेल्फ लूप होता पॅरलेल एजेस होत्या हे जे सर्व पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम स्पॅनिंग फॉरेस्ट जीएफ ऑफ टू फाइंड करण्यासाठी आपल्याला कन्सिडर करायचे. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला परत एकदा रिपीट केलेले आहेत. ओके त्या एकदा आपण एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. आपल्याला ग्राफ हा युनिट पूर्णपणे मागच्या टर्म मध्ये झालेला आहे. फक्त एक रिवाईज टॉपिक करते आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया. ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हॉट आता पाथ मीन्स व्हॉट फॉर अ ग्राफ जी अ पाथ इज डिफाइंड ऍज अ सिक्वेन्स ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस इन विच नो व्हर्टायसेस इज रिपीटेड दॅट इज if u and v are distinct vertices then u is equal to u0 minus e1 sorry u0 e1 u1 my e2 ani u2 okay this is actually a path mhanje kay sangaycha suppose if I want to go from m to g then that time जर आपण ही हा हा पाथ आपण जर यूज करत असू तर हा पाथ आपण डिक्लेअर कसं करणार आहोत तर m 3 w सिक्स आणि जी. ओके दिस इज अवर फर्स्ट पाथ. मग तो आपण सांगताना आपण कसं सांगणार आहोत तुमचा फर्स्ट तुमची व्हर्टायसेस नंतर एज नंतर व्हर्टायसेस एज आणि व्हर्टायसेस म्हणजेच आपल्याला पाथ दाखवताना आपल्याला व्हर्टायसेस आणि एजेसच्या मधलं आपल्याला काय आहे कनेक्शन आहे हे दाखवण्यासाठी आपण काय केलं ह्या ठिकाणी आपण एक हे आपण एक लाईन ड्रॉ करतो. ओके सो दॅट्स व्हाय आपल्याला जर पाथ जर सांगायचं असेल तर कसं सांगणार आहोत. दुसरा जर आपल्याला एम टू जी चा पाथ सांगायचं असेल तर आपण कसं सांगणार आहोत तर ह्या ठिकाणी एम फाईव्ह के फोर डब्ल्यू सिक्स आणि जी हा एक पाथ असू शकतो. म्हणजे आपल्याला इच अँड एव्हरी पाथ सांगत असताना आपल्याला त्याच्यामध्ये कोणते एजेस यूज करतोय त्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं. सो दॅट्स वाय आपल्याला त्या डिफरंट पाथ आपल्याला अंडरस्टँड करता येतात. ओके वी से इट ऍज अ यू टू व्ही पाथ हियर यू अँड वी आर स्टार्टिंग अँड द एंडिंग व्हर्टायसेस. ओके अँड यू आय अँड व्ही जे आर इंटरमिडिएट व्हर्टायसेस and e is the edge between vertices ej and ui uj and ui. okay ata apnala kay sangitlele ki ja point pasun apan start karto idi kay asnare starting vertices asnare ani ja point la apan end karat ahot te ti kante asnare tumchi ending vertices asnare. okay ani path apnala dakavnyasathi apan kay karto tyachyamadhe edges cha use karto intermediate konte konte apan edges use kelele ahet konte konte vertices use karto ta to sarva apnala details apnala path show kartana lagto. okay then next one is cycle. A graph is a cyclic or said to be cycle if v1 e1 v2 e2 म्हणजेच काय असणार आहे अप टू कुठ पर्यंत तर v1 पर्यंत. म्हणजेच आपल्याला सायकल जर एखाद्या पाथची सांगायची असेल किंवा ती जो ग्राफ आहे तो सायक्लिक फॉर्मॅट मध्ये आहे हे जर मेन्शन करायचं असेल तर त्यावेळेला तुमची स्टार्टिंग अँड द एंडिंग व्हर्टायसेस शुड बी अ सेम. ओके त्यावेळेला जर तुमची जर स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टायसेस इज अ सेम असेल तर देन दॅट पाथ इज कॉल्ड ॲज अ सायकल किंवा ती जी डायग्राम आहे त्याला आपण काय बोलतो सायकल बोलतो किंवा सायक्लिक ग्राफ असं आपण कन्सिडर करतो. सपोज ही डायग्राम घ्या इफ आय गो फ्रॉम पी सेवन ए एट बी टू आणि अप टू पी means your starting vertices is also p and the ending vertices is also p so that's why this is a whole cycle. ओके सो दिस इज फॉर सायकल देन नेक्स्ट फॉरेस्ट. ओके आता फॉरेस्ट मीन्स व्हॉट अ ग्राफ इज सेड टू बी फॉरेस्ट इफ इट हॅज नो सायकल्स इन इट. ओके एखाद्या डायग्रामला आपण फॉरेस्ट कधी म्हणतो की त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणतीही सायकल असणार नाही त्यावेळेला तो जो ग्राफ आहे त्याला आपण काय बोलतो तर फॉरेस्ट असं बोलतो. त्याच्यानंतर स्पॅनिंग सबग्राफ. आता व्हॉट इज मीन बाय स्पॅनिंग सबग्राफ हा आपल्याला पॉईंट लास्ट सेमिस्टरमध्ये झालेला होता. स्पॅनिंग सबग्राफ इज अ सबग्राफ ऑब्टेनिंग ऑल व्हर्टायसेस ऑफ जी इट नीड्स नो कंटेंट ऑफ द एजेस जी. ओके स्पॅनिंग फॉरेस्ट मीन्स व्हॉट
इट वुड बी अ सब ग्राफ सच दैट इट कंटेन्स ऑल वर्टायसेस बट नॉट सायकल्स. ओके, म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे स्पॅनिंग फॉरेस्ट, त्याच्यामध्ये काय असणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये सर्व व्हर्टायसेस ह्या ऑक्युपाय झालेल्या असणार आहेत किंवा पूर्णपणे सर्व ज्या ग्राफमधल्या व्हर्टायसेस आहेत त्या त्याच्यामध्ये कंटेंट असणार आहेत, पण त्याच्यामध्ये कोणतीही सायकल अवेलेबल नसणार आहे. म्हणजेच एक लूप तयार असणार नाही, स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टायसेस सेम असणार नाही आहे. ओके, तर दिस इज कॉल्ड अ फॉरेस्ट. ओके, वी गिव टू अल्गोरिदम्स फॉर कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम. इनपुट काय दिलेलं आहे, अ ग्राफ जी अँड असाइनमेंट ऑफ रिअल नंबर वेट टू द एजेस ऑफ जी अँड आउटपुट विल बी अ मिनिमम वेट सेट बी ऑफ एजेस दॅट स्पॅनिंग अँड द फॉर अँड अ फॉरेस्ट. ओके, नंतरचा जो पॉईंट दिलेला आहे आपल्याला, ग्रो अल्गोरिदम फॉर एम एस एफ. ओके, डिफाइन काय केलंय, ग्रो आपल्याला काय केलंय, डिफाइन केलेलं आहे. ओके, ग्रो जी आणि बी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, बी आपल्याला फाय दिलेलं आहे. कन्सिडर द एजेस इन द ऑर्डर फ्रॉम लोएस्ट वेट टू हायेस्ट वेट फॉर इच एज ई इफ ई इज एंडिंग पॉइंट आर नॉट एट कनेक्टेड वाया ग्राफ सॉरी वाया एज इन बी ऍड ई टू बी. ओके, दिस अल्गोरिदम एक्सप्लॉइट्स द फ्रीडम वी हॅव इन द ग्रो अल्गोरिदम टू सिलेक्ट विच वेक्टर टू ऍड. द वेट इन इन्क्रीजिंग ऑर्डर आर 2, 3, 4, 5, 7, 8, and 9. Thus, the solution obtained, which consists of age 2, 3, 4, 5, and 7, is. आता ह्या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, एक एज दिलेली आहे आपल्याला A7P2 and B. हा ही आपल्याला हा एक जो आपल्याला काय दिलेला आहे डायग्राफ दिलेला आहे. सेकंड म्हणून काय दिलेलं आहे आपल्याला, G6 हा जो आपल्याला पूर्ण दिलेला आहे. एजेस कंटेनिंग G, W, K, M आणि 6, 4, and 3 ह्या एजेसचा मिळून आपल्याला कनेक्टेड असा एक हा आपल्याला ग्राफ दिलेला आहे या ठिकाणी. ओके, सेकंड म्हणून आपल्याला काय दिलेलं आहे की श्रिंक अल्गोरिदम दिलेला आहे. श्रिंक अल्गोरिदम काय करतो, श्रिंक फर्स्ट काय करतो, डिफाईन करतो. अँड बी इज इक्वल टू काय केलेलं आहे, ऑल एजेस घेतलेले आहेत. ओके, कन्सिडर द एजेस इन द ऑर्डर फ्रॉम द हायेस्ट वेट टू द लोएस्ट वेट फॉर इच एज ई इफ एव्हरी पेअर ऑफ नोड्स आर कनेक्टेड वाया बी टू ई. Remove E from B. Okay, then we have to remove E from your B. Okay, this algorithm exploits freedom in the shrink algorithm to select which vector to remove the weights in decreasing order 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. Okay, the solution consists of age 7, 6, 4, 3, and 2. Okay. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला, लिनियर डिपेंडन्स दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये पॉईंट दिलेला आहे आपल्याला लेमा. ओके सॉरी, लेमा काय दिलेला आहे आपल्याला, सुपर फ्लुएस वेक्टर लेमा फॉर एनी सेट ऑफ एस एनी वेक्टर वी belongs to S if V can be linear combination of the other vector in S then span of S is connected with your B which is equal to span of S. proof काय दिलेलं आपल्याला, S is equal to काय दिलेलं आपल्याला, in curly braces V1 V2 V3 and up to Vn and let Vn is equal to alpha 1 into v1 plus alpha 2 into v2 up to alpha n minus 1 into vn minus 1. To show span of S is equal to span of S minus V. Now, for every V is belongs to span of S, V is equal to beta 1 into v1 plus beta 2 into v2 up to the beta n into vn. Now, beta is equal to beta 1 into v1 plus beta 2 into v2 up to the point beta n in bracket alpha 1 into v1 plus alpha 2 into v2 up to alpha n minus 1 into alpha n minus
2. Okay, which shows that the arbitrary vector in the space S can be written as linear combination. Okay, linear dependence define a set of vector v1, v2 up to vn is said to be linearly independent if c1 into v1 plus c2 into v2 up to cn into vn is equal to 0. Then every ci is equal to 0. Otherwise, a set of linear dependent, which mean that in the set of v1, v2 up to vn, there is a vector which can be expressed as a linear combination of the other vector in that set. For example, v2 is equal to c1 dash into v1 plus c3 dash into v3 up to the cn dash into vn. Or we say that the set v1, v2 up to vn are linearly dependent if c1 into v1 plus c2 into v2 up to cn into vn is equal to 0. Then for some I and c I is not is equal to 0. आता एक लक्षात घ्या, आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, लिनियर इंडिपेंडेंट सांगितलेलं आहे. लिनियर जर इंडिपेंडेंट असेल वेक्टर्स, देन दॅट टाइम तुम्हाला कोणती कंडिशन असणार आहे, सी वन इंटू व्ही वन ही जी कंडिशन दिली अप टू इज इक्वल टू 0, अप टू म्हणजे सी एन इंटू व्ही एन इज इक्वल टू 0, फॉर युअर सी इज इक्वल टू 0. ओके, आणि लिनियरली डिपेंडंट आपल्याला सांगायचं असेल तर त्यावेळेला आपण काय सांगतो की लिनियरली डिपेंडंट साठी सी वन इंटू व्ही वन प्लस सी टू इंटू व्ही टू अप टू सी एन इंटू व्ही एन इज इक्वल टू 0. देन इट इज सेट, देन इज फॉर युअर सी इज इक्वल टू सी आय इज इक्वल सी आय इज नॉट इक्वल टू 0. ओके, तर दिस इज फॉर युअर लिनियर इंडिपेंडंट अँड लिनियर डिपेंडंट वेक्टर्स. ओके, या ठिकाणी खाली आपल्याला एक एक्झाम्पल दिले, फॉर द फॉलोइंग सेट्स ऑफ द वेक्टर इज लिनियरली इंडिपेंडंट. आता या ठिकाणी काय दिलंय, 1 1 दिलेलं आहे, 0 1 दिले, 0 2 दिलेलं आहे. ओके, खाली दुसरं एक एक्झाम्पल दिलंय, 1 0 0 0 1 0, नंतर दिलेलं आहे 0 0 1, आणि लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेत 1 2 2 3, नंतर 3 4, म्हणजेच काय असणार आहे, ते प्रत्येक एकमेकांवरती डिपेंडंट असणार. म्हणजे पॉईंट सुद्धा बघा, 1 2 2 आहे, आणि नंतर दुसरा पॉईंट काय दिलेला आहे, 2 2 3 दिलेला आहे, नंतर काय दिलेलं आहे, 3 2 5 दिलेलं आहे. म्हणजे हे पॉईंट जे आहेत आपल्याला काय दिलेले आहेत, लिनियरली डिपेंडंट साठी जे दिलेले आहेत. पुढे काय दिलेले आहेत, 0 1 2, नंतर सेकंड पॉईंट दिले 0 -2 0. ओके, दिस सेट इज कॉल्ड एज अ इज सेट टू बी अ लिनियर डिपेंडंट सेट किंवा वेक्टर सेट. ओके, पुढचा पॉईंट दिलेला आहे, कन्स्ट्रक्ट लिनियरली इंडिपेंडंट सेट फ्रॉम 1 2 3 4 4 6 फॉर स्पॅन स्पेस आर क्यूब. शॉर्ट ट्रिक इज दॅट सिन्स द स्पॅन स्पेस इज थर्ड डायमेन्शनल, वी नीड थर्ड वेक्टर फॉर इट विच कॅन बी फाउंड फाउंड ॲज ॲडिंग टू वेक्टर्स बाय इन्क्रीजिंग इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग एनी वन कॉर्डिनेट बाय स्मॉल इन्क्रीमेंट. फॉर एक्झाम्पल 1 2 3, नंतर 4 4 6, नंतर 5 6 10, थर्ड वेक्टर इज ऑप्टेंड बाय ॲडिंग द फर्स्ट टू वेक्टर्स अँड द थर्ड कॉर्डिनेट इज इन्क्रीज बाय 1. ओके, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, स्पॅन लेमा सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी. लेट v1 v2 अप टू vn बी अ वेक्टर्स, वेक्टर्स vi इज इन द स्पॅन ऑफ अदर वेक्टर्स इफ द 0 वेक्टर कॅन बी रिटन ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ v1 v2 अप टू vn इन विच द कोएफिशियंट ऑफ vi इज नॉन 0. ओके, आता ह्या ठिकाणी पुढे आपल्याला दिलेलं आहे, ग्रो अल्गोरिदम दिले आपल्याला. द वेक्टर्स ऑप्टेन बाय ग्रो अल्गोरिदम आर लिनियरली इंडिपेंडंट. प्रूफ काय दिलेलं आहे बघा, फॉर एन इज इक्वल टू 1 2 अप टू द एन, लेट व्ही एन बी द वेक्टर ॲडेड टू बी be in nth iteration of the grow algorithm, we show by the mathematical induction that v1 v2 up to vn are linearly independent. For n is equal to 0, there is no vector, so claim holds true trivially. Assume for n is equal to k minus 1, the claim holds. We prove the claim
for n is equal to k. The vector vk is added to b, and the kth iteration is not in the span of v1, v2 up to vk minus 1. By the span lemma, for the coefficients alpha 1, alpha 2 up to alpha k, such that 0 is equal to alpha 1 into v1, so that's इथं काय आपण करतो, v इज इक्वल टू या ठिकाणी आपण 0 घेतलेलं आहे. सो दॅट्स वाय 0 इज इक्वल टू काय असणार आहे, अल्फा 1 इंटू व्ही 1 प्लस अल्फा 2 इंटू व्ही 2 अप टू अल्फा के मायनस 1 इंटू व्ही के मायनस 1 प्लस अल्फा के इंटू अल्फा व्ही के. इट मस्ट बी दॅट अल्फा के इज इक्वल टू 0. ओके, सो दॅट्स वाय 0 इज इक्वल टू अल्फा 1 into alpha 1 into v1 up to alpha k minus 1 into vk minus 1, because here we will consider alpha k is equal to 0. So that's why alpha k into vk is equal to काय असणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला 0 मिळणार आहे, कारण की 0 ने आपल्याला कोणत्या आयटमला मल्टीप्लाय केल्यानंतर आन्सर हे 0 मिळणार आहे. बाय द क्लेम दॅट होल्ड्स फॉर एन इज इक्वल टू के मायनस 1, v1, v2 up to vk minus 1 are linearly independent. So alpha 1 up to alpha k minus 1 are all zeros. We have proved that the only linear combination of v1, v2 up to vk are equal to the zero. Vector is the trivial combination, v1, v2 up to vk are linearly independent. This proves the claim for n is equal to k. Means your statement is the vectors obtained by the Grove algorithm are linearly independent is proved here. Okay. त्याच्यानंतर पॉइंट दिलेला आहे, आपल्याला बेसिस सांगितलेला आहे. ओके, डेफिनेशन काय दिली आहे बघा, लेट v बी द वेक्टर स्पेस, द सेट v is equal to v1, v2 up to vn is said to be a basis vector of vector space V if span of B is equal to V, the set B is linearly independent set. ओके, आता ह्या ठिकाणी डायमेन्शन्स दिले, डायमेन्शन्स फॉर द वेक्टर स्पेस V, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द बेसिस set B, dimensions of vector space V, and we denote the dimensions of vector space by dim in bracket V, means dimensions of V. Consider the vector space R cube. Standard basis vectors are B is equal to E1 is equal to 1 0 0, E2 is equal to 0 1 0, E3 is equal to 0 0 1. Okay, dimensions of R cube is equal to how much? 3, कारण की ह्या ठिकाणी आपल्याला 3 हा आपल्याला काय मिळतात, त्याचे डायमेन्शन्स मिळतात, 3 वेगवेगळ्या डायमेन्शन्स मिळतात. सो दॅट्स वाय. ओके, सिमिलरली डायमेन्शन्स ऑफ आर रेस टू एन इज इक्वल टू एन, म्हणजेच आपल्याला जी आर ची पॉवर असणार आहे ती काय असणार आहे, तुमची डायमेन्शन्स असणार आहेत. ओके, वी नोट अ फॅक्ट विदाउट प्रूफ दॅट एव्हरी वेक्टर स्पेस हॅज अ बेसिस. The standard generators of F raised to D from the basis of F raised to D. Any finite set T of the vector contains a set of B that. Okay, any finite set T vectors containing subset B that the basis of span T. Let V be the finite dimensions of vector space, and let dimensions of B is equal to n, then the any subset of V which contains more than n vectors are linearly dependent. No subset of V which contains fewer than n vectors can span V. Let S be the linearly independent subset of vector space V. Suppose beta is the vector in V which is not in the subspace spanned by S, then the set of S obtained by the adjoining beta and S is linearly independent. Okay, next theorem is, your if W is the subspan of finite dimensions of vector space V, every linearly independent subset of W is finite and the set of part of
अ फायनाइट सेट ऑफ डब्ल्यू. ओके, दीज आर द थेरम्स फॉर युअर डायमेन्शन ऑफ वेक्टर स्पेस वी. ओके, त्याच्यानंतर ह्याच्या पुढचे जे टॉपिक्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके, ह्याच्यामध्ये कुणाला काही क्वेरी आहे का? येस सुमेर. सिद्धेश. हा मॅम. कळालेत का पॉइंट? हा मॅम, समजले. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला व्हॉट्सअप वरती कळवा. ओके, हे लेक्चर आपण इथे एंड करूया. ओके, त्याच्यानंतर अजून एक पॉइंट सांगते की तुम्ही ह्या सर्व टॉपिक्सच्या नोट्स काढायला सुरुवात करा. ओके, कारण की नोट्स ऍटलीस्ट लागतील आपल्याला एक्झामसाठी, कारण की तुम्हाला ते जरी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील किंवा थिअरॉटिकल असेल, जे काय असेल ते असेल, पण स्टडी स्टार्ट करा, कारण की अप टू दिस एंडिंग ऑफ दिस मंथ आपली युनिट टेस्ट एखादी लागेल एखाद्या वेळेस. ओके, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला व्हॉट्सअप वरती कळवा.